मित्रांनो नमस्कार, डॉक्टर राहुल पाटील बोलतो आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपात किंवा मग मुलाखतींमध्ये आपल्याला वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ जे आहेत ते विचारले जात असतात. तर बऱ्याचदा ते शब्द खूप सोपे असतात, आपल्या नेहमीच्या वापरातले असतात, परंतु तरी देखील त्यांचा नेमका अर्थ किंवा त्यांच्यातील फरक जो आहे तो आपल्याला सांगता येत नाही, म्हणजे ऐनवेळेस आपल्याला माहिती सांगता येत नाही. तर असेच दोन शब्द आहेत जे मला एका मुलाखतीमध्ये विचारले गेले होते. ते शब्द म्हणजे आव्हान आणि आवाहन, याच्यामध्ये काय फरक आहे, त्या दोघांचा अर्थ काय आहे हे मला विचारलं गेलं होतं. तर या दोन्ही शब्दांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत आणि त्यांचा वाक्यात उपयोग कसा होतो ते देखील आपण आज बघणार आहोत. तर मित्रांनो, आवाहन आवाहन आव्हान वेगळा, आवाहन वेगळं. तर आवाहन म्हणजे कोणाला तरी काहीतरी करण्यासाठी बोलावणं किंवा निमंत्रण देणं. हा जो शब्द आहे हा मुख्यतः सकारात्मक संदर्भात वापरला जातो. जसं की एखाद्या कार्यक्रमामध्ये सामील होण्यासाठी किंवा काहीतरी विशेष कार्य करण्यासाठी एखाद्याला जेव्हा आपण बोलावतो तर तेव्हा त्याला आवाहन असं म्हटलं जातं. इंग्रजीत त्याला अपील करणं असं म्हणतात. म्हणजे वक्तृत्व स्पर्धेमध्ये सामील होण्यासाठी मी विद्यार्थ्यांना आवाहन करतो असं एखादा शिक्षक जो आहे तो म्हणू शकतो. किंवा एखादा व्यक्ती कार्यकर्ता असेल, समाजातील लोकांना अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले असं एखादा म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं आवाहन या शब्दाचा अर्थ आहे आणि त्याचा वाक्यामध्ये उपयोग आहे. दुसरा शब्द आहे आव्हान. आव्हान म्हणजे एखाद्या गोष्टीचा किंवा संकटांचा किंवा कठीण परिस्थितीचा सामना करणे किंवा एखाद्या कठीण परिस्थितीला सामोरे जाणे, याला आव्हान असं म्हणतात. म्हणजे हा शब्द मुख्यतः संघर्ष, स्पर्धा किंवा कठीण परिस्थितीच्या संदर्भात वापरला जाणारा शब्द आहे. याची उदाहरणं जर आपण बघायला गेलो तर नोकरी मिळवणे हे माझ्यासाठी मोठे आव्हान आहे, किंवा परीक्षेमध्ये चांगले यश मिळवणे हे माझ्यासाठी आव्हान आहे, किंवा विनेश फोगाट यांनी आता चीनच्या का जापानच्या एका स्पर्धकाला हरवलं तर त्या म्हणाल्या असतील की तिला हरवणे हे माझ्यासाठी मोठे आव्हान आहे, चॅलेंज असं आपण म्हणतो. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्याने खूप आव्हानांचा सामना केला, हा एक वाक्यामध्ये उपयोग होऊ शकतो. तर दोघांमधला फरक असा आहे मित्रांनो की आवाहन म्हणजे निमंत्रण देणे, बोलावणे, कार्यक्रमात सामील होण्यासाठी आपण एखाद्याला आवाहन करतो तर हा त्याचा अर्थ आहे. याचा उपयोग सकारात्मक किंवा सहकार्य मिळवण्यासाठी केला जात असतो. तर आव्हान या शब्दाचा अर्थ कठीण परिस्थितीला सामोरे जाणे, संघर्ष, स्पर्धा किंवा परीक्षेचे आव्हान, हा त्याच्यामध्ये हा अर्थ त्याचा आहे. आणि त्याचा उपयोग संघर्ष, स्पर्धा किंवा अडचणींचा सामना करताना वापरला जातो. हे दोन्ही शब्द जे आहेत ते भिन्न परिस्थितीमध्ये आणि भिन्न संदर्भांमध्ये वापरले जातात. आणि म्हणून जेव्हा आपल्याला परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो तर तेव्हा या दोन्ही शब्दांचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यायला हवा आणि योग्य ठिकाणी त्यांचा वापर करायला हवा. कारण मुलाखतीमध्ये असे प्रश्न विचारले जातात, PSI, STI, MPSC किंवा मग ग्रामसेवक, तलाठी अशा परीक्षांमध्ये देखील असे प्रश्न की ज्यांच्यामध्ये बऱ्यापैकी साम्य असतं पण भेद देखील असतो आणि भेदच खरा महत्त्वाचा असतो अशा याच्यामध्ये शब्दांमध्ये. जसं चल आणि अचल, तर हे तर समजा विरुद्धार्थी शब्द आहेत, हे तर विरुद्धार्थीसुद्धा नाही आहेत. म्हणजे आवाहन आणि आव्हान हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द नाही आहेत. एकाचा अर्थ वेगळा आहे, तो वेगळ्या संदर्भात वापरला जातो. दुसऱ्याचा अर्थ वेगळा आहे, तो वेगळ्या संदर्भात वापरला जातो. त्यांचा अर्थ आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेतला. लक्षात आला नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. तुमच्या काही शंका असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्यांना फॉरवर्ड करा, त्यांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.